लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्या 1934 सालापासून स्थापन झालेलं हे मंडळ धार्मिक चळवळीतून सामाजिक उपक्रम राबवणारं मंडळ म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते या लालबागचा राजा मंडळामध्ये गेले 91 वर्षापासून या लालबागचा राजाचं जे कार्य चालू आहे त्यामध्ये यावर्षी देखील त्याच हिरिरीने भाग घेऊन अनेक सामाजिक उपक्रम आणि लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा करत असतो. लालबागचा राजाच्या गणेशोत्सवाची जी सुरुवात आहे ती यावर्षी उद्याच शनिवार दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ठीक 4 वाजता या लालबागच्या राजाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि संपूर्ण पूजा होऊन नंतर भाविकांसाठी ठीक 6 वाजता या लालबागच्या राजाचं दर्शन जगभरातील भाविकांसाठी होणार आहे. आज लालबागच्या राजाची जी महती आहे जी श्रद्धा आहे भाविकांमध्ये एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे की केवळ मुंबई महाराष्ट्रातून किंवा हिंदुस्थानातूनच नव्हे तर देश परदेशातून या लालबागच्या राजाच्या दर्शनाला करोडो भाविक येत असतात आणि हे जे भाविक या ठिकाणी येतात त्या भाविकांचं लालबागच्या राजाचं दर्शन अतिशय सुनियोजित पद्धतीने व्हायला हवं. त्यांना या ठिकाणी आल्यानंतर लालबागच्या राजाची जी मूर्ती बघितल्यानंतर जी मंगलमय मूर्ती वात्सल्यपूर्ण मूर्ती अशी बघितल्यानंतर जी भावना त्या भाविकांच्या मनामध्ये निर्माण होते आणि ते एक वेगळ्या प्रकारचा आनंद घेऊन या ठिकाणाहून आपल्या घरी आपल्या कुटुंबियांसमवेत सुखकारकपणे जायला हवं या पद्धतीने लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी देखील त्या भाविकांची तसंच दर्शनाची सुविधा आपण निर्माण केलेली आहे. या ठिकाणी येणारा भाविक आज यावेळी लालबागच्या राजाच्या चरणाशी नतमस्तक होतो त्याचं दर्शन घेतो त्यावेळी वेगळ्या प्रकारची एक एनर्जी एक ऊर्जा त्यांना प्राप्त होत असते आणि निश्चितच या आनंदाच्या वातावरणातून जेव्हा ते घरी जातात ते पुढच्या वर्षी देखील या लालबागच्या राजाचं दर्शन करायला येण्याचं मनामध्ये निश्चय करतात आणि अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या लालबागच्या राजाची जी गर्दी आहे ती वाढणार या अपेक्षेने किंवा या संपूर्ण भावनेने मंडळाने देखील यावर्षी देखील खूप अशा व्यवस्था केलेल्या आहेत. यामध्ये अनेक ठिकाणाहून लालबागच्या राजाचे भाविक येतात त्यामध्ये आबाल वृद्ध लहान मुलांपासून ते महिला भगिनी किंवा सर्व तरुण मंडळी हे सगळे या दर्शनासाठी येत असतात तर त्यांना दर्शनामध्ये कुठल्या प्रकारची अडचण निर्माण होऊ नये त्यासाठी सुनियोजित असे मोठे मंडप आपण मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत अगदी हाऊसकीपिंगच्या व्यवस्थेपासून ते संपूर्ण सुरक्षिततेची देखील काळजी घेतली गेलेली आहे. मेडिकल सेंटर या प्रत्येक विभागामध्ये आपण उभारलेले आहेत. तज्ज्ञ डॉक्टरची टीम देखील असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण विभाग जो आहे ज्या ठिकाणी लालबागच्या राजाची भाविकांची रांग जाते हे संपूर्ण ठिकाण मंडळाने सीसीटीव्हीच्या अंडर कव्हर केलेले आहे आणि मंडळाचे जवळजवळ 4 ते 5 हजार कार्यकर्ते या लालबागच्या राजाच्या उत्सवासाठी गेले 3 महिन्यांपासून मेहनत घेत आहेत आणि आता उत्सव काही तासांवर येऊन ठेपलाय तर संपूर्ण तयारी झालेली आहे. हे सर्व काम जे आहे लालबागच्या राजाचं उत्सव मंडळाचं हे अनेक गेले 90 वर्ष चालू आहे. हे 91 वर्ष मंडळाचं येणारं वर्ष आहे आणि या उत्सवाच्या माध्यमातूनच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्याप्रमाणे धार्मिक उत्सव साजरे करते त्याप्रमाणे मंडळाने देखील असं एक मंडळाचं एक ध्येय आहे की या ठिकाणी येणारे जे करोडो भाविक आहेत या आपापल्या इच्छेनुसार या लालबागच्या राजाच्या चरणावर विविध प्रकारचा निधी अर्पण करत असते. कोणी आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर सोन्याचांदीच्या वस्तू अर्पण करत असतात आणि हा जो निधी आहे हा निधी ज्या पद्धतीने मंडळामध्ये जमा होतो त्या निधीचा उपयोग देखील लालबागच्या राजाच्या भाविकांसाठीच किंबहुना समाजातील सर्व तळागाळातील जनतेसाठी व्हावा या दृष्टीने मंडळ अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते आणि या सामाजिक उपक्रमांमधूनच मंडळाने आजपर्यंत कित्येक असे शैक्षणिक उपक्रम आहेत प्रामुख्याने वैद्यकीय उपक्रम आहेत ते सुरू केलेले आहेत. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे लालबागचा राजा डायलिसिस सेंटर गेले 13 वर्ष हे मंडळाने सुरू केलेले लालबागचा राजा डायलिसिस सेंटर चालू आहे. अत्याधुनिक डायलिसिस मशीन त्यामध्ये त्याचा अंतर्भाव आहे आणि कुठल्याही किडनी आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला जिथे डायलिसिसची गरज असते त्या डायलिसिस आपण तिथे मोफत त्यांना उपचार देत आहोत. त्याचप्रमाणे शैक्षणिक उपक्रमांमध्ये मंडळाने प्रामुख्याने मंडळाची स्वातंत्र्यवीर सावरकर लायब्ररी आहे या ग्रंथालयामध्ये संपूर्ण शैक्षणिक इयत्तेची पुस्तकांचा भरणा आहे. त्यामध्ये जवळजवळ 88,000 सभासद आहेत. त्यानंतर संत ज्ञानेश्वर संदर्भ पुस्तक पिढी आहे. मंडळाचा योगाभ्यास केंद्र आहे योग केंद्र आहे महिला आणि पुरुषांसाठी. त्यानंतर लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र आहे. हे सगळे सामाजिक उपक्रम मंडळ गेले अनेक वर्ष
या लालबागच्या राजाच्या उत्सव मंडळाच्या माध्यमातून राबवित असते आणि आम्हाला खरोखर सांगायला अभिमान वाटतो की हे जे सामाजिक उपक्रम आहेत, हे जे शैक्षणिक वैद्यकीय उपक्रम आहेत, या उपक्रमांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून, सर्वसाधारण गेल्या 15 वर्षापासून रिलायन्स इंडस्ट्रीचे डायरेक्टर आणि त्याचप्रमाणे वंतारा जामनगर या एका चळवळीचे संस्थापक माननीय अनंतजी मुकेश अंबानी हे आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. गेले 15 वर्षांपासून मंडळाच्या या प्रत्येक उपक्रमांमध्ये ते आमच्याबरोबर सहकार्य करत असतात. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की अंबानी कुटुंबीय यांचं धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे. या संपूर्ण कुटुंबियांचं आज आम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतो की मंडळाचे हे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक किंवा वैद्यकीय उपक्रम जे आम्ही चालू केलेले आहेत, या प्रत्येक उपक्रमांमध्ये माननीय आनंदजी मुकेशभाई अंबानी यांचा मोठा सहभाग असतो. वेळोवेळी आम्हाला ते मार्गदर्शन करत असतात. अनेक असे उपक्रम आहेत मंडळाचे की त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मंडळाचं लालबागचा राजा डायलिसिस सेंटर जे आहे, या डायलिसिस सेंटरमध्ये आनंदजी अंबानी यांनी डायलिसिस मशीन्स पुरवल्या गेलेल्या आहेत. 24 मशीन त्यांच्या मार्फत या मंडळामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत, नवीन मशीन्स अत्याधुनिक अशा की ज्याचा उपयोग डायलिसिस गरज असलेल्या रुग्णांना तिथे आपल्याला अत्याधुनिकपणे डायलिसिस उपचार देता येतो. संपूर्ण सोयी सुविधा तिथे पुरवल्या येतात. त्याचप्रमाणे मंडळाचं जो काही उत्सवाचा कारभार आहे, मंडळाचे जे आमचा उत्सव आहे, या उत्सवाला देखील त्यांचा नेहमी आर्थिक सहयोग असतो. मंडळाने ज्या ज्या सामाजिक उपक्रमांमध्ये हात घातलेला आहे असे अनेक उपक्रम त्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे. आनंदजी अंबानींच्या माध्यमातून मंडळाचं जे लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र आहे, या लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये 86 संगणक त्यांनी आम्हाला पुरवले होते. ते देखील अत्याधुनिक प्रकारचे कम्प्युटर्स आजच्या घडीला जे आवश्यक आहे तेवढी आम्हाला मदत त्यांच्याकडनं झालेली आहे. त्याप्रमाणे कोविड जो काळ आपण सर्वांनी अनुभवला, या कोविड महामारीच्या काळामध्ये अक्षरशः आपल्या संपूर्ण समाजामध्ये एक प्रकारची वेगळी अशी दुःखद वातावरण होतं. बऱ्याचशा संस्था देखील आर्थिक म्हणजे सहाय्याने कमकुवत झाल्या होत्या. तर अशावेळी लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं जे सामाजिक काम आहे, हे काम अबाधित राहण्यासाठी आनंदजी मुकेश अंबानी यांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळी मदत केली आणि त्यांच्या मदतीच्या जोरावर, भारावर आणि त्या सहकार्यामुळे आम्ही त्यावेळी आरोग्य उत्सव साजरा करू शकलो. त्यानंतर जे कोविडच्या काळामध्ये काही आपले कुटुंब होते, समाजातील तळागाळातील नागरिक होते, त्यांना अन्नधान्य आम्ही त्यावेळी पुरवू शकलो. तर अशा गोष्टी आहेत. या संपूर्ण गोष्टींसाठी आनंदजी अंबानी यांचं आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभतं. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपल्या सर्वांना माहिती आहे, काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 3 वर्षांपूर्वी सातारा, सांगली, कोल्हापूर या गावांमध्ये अक्षरशः दुष्काळ पाण्याचा प्रवाह त्यामुळे पूरग्रस्त भाग झाला होता. संपूर्ण कुटुंब पाण्याखाली गेली होती आणि जो ओला दुष्काळ तिथे आला होता त्यावेळी अनेक कुटुंबियांची जी वाताहत झाली होती, अशा वेळी आम्हाला देखील त्यावेळी देखील आनंदजी अंबानी यांनी भरपूर मोठं सहकार्य केलं. खूप मोठ्या प्रमाणे त्यांनी सहकार्य करून आम्ही त्या गावांमध्ये जाऊन त्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात वाटप केलं. या पद्धतीने हे काम आमचं चालू असते आणि या संपूर्ण मंडळाच्या सामाजिक कार्यामध्ये ज्या गतीने ते आम्हाला सहकार्य करत असतात, जेव्हा आमची आपुलकीने चौकशी करत असतात आणि त्यामुळे त्यांचं या समाज कार्यामध्ये मंडळाच्या माध्यमातून मोठं योगदान आहे. कुठल्याही प्रकारचं स्वार्थ न बाळगता अक्षरशः निष्फळ वृत्तीने ते हे जे काम करतं ते केवळ त्याच्या लालबागच्या राजाच्या प्रती असलेली श्रद्धा आहे, त्यांची जी भावना आहे, ही भावना एक वेगळ्या प्रकारची भावना आहे आणि लालबागच्या राजाचे ते भाविक असल्या कारणाने लालबागच्या राजाची जी श्रद्धा आहे, या श्रद्धेपायी ते मंडळाला प्रत्येक सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक उपक्रमांमध्ये मदत करत असतात. या अशा अनेक कारणास्तव ज्यावेळी ते मंडळाशी गेल्या 15 वर्षांपासून जुळले गेलेले आहेत, यावर्षी त्यांनी एक मंडळासाठी, लालबागच्या राजासाठी, या लालबागच्या राजाच्या असलेल्या श्रद्धेपायी आणि त्यांची जी भक्ती आहे, त्या भक्तीसाठी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी एक सोन्याचा मुकुट अर्पण केलेला आहे. हे जो सुवर्ण मुकुट आहे, या सुवर्ण मुकुटाचे जे वजन आहे ते 20 किलो आहे आणि त्याची किंमत देखील त्या अनुषंगाने 16 करोड रुपयाच्या आसपास किंमत झालेली आहे. ही त्यांची एक भावना आहे आणि या संपूर्ण लालबागच्या राजाचे जे मंगलमय मूर्ती आहे, ती जी जे देखणं रूप आहे, हे जे प्रत्येक भाविकाला अक्षरशः आनंदून जातं आणि ते बघितल्यानंतर वेगळी भावना निर्माण होते. त्यामुळे ह्या सुवर्ण मुकुटाने आजही लालबागच्या राजाची जी रूप आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे भाविकांना दिसेल, त्यांचं दर्शन घेताना भाविकांना वेगळी अजून शक्ती मिळेल असं आम्हाला खास करून
निश्चितप्रमाणे वाटत आहेत. आणि हे सगळं चालू असताना ज्यावेळी मला अजूनही काही गोष्टी सांगायच्या आहेत की आनंदजी अंबानींनी आम्हाला ज्यावेळी मंडळाने 2017 साली एक महारक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलं होतं आणि या महारक्तदान शिबिरामधून आम्ही त्या काळी त्यावेळी 15,000 रक्तपिशव्या संकलित केल्या होत्या आणि मुंबईतील महाराष्ट्रातील अक्षरशः हिंदुस्थानच्या बॉर्डरवर जे सैनिकांसाठी हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणापर्यंत आम्ही ह्या रक्तपिशव्या तिथे जखमी सैनिकांना असो किंवा रुग्णांना असो महाराष्ट्रातील मुंबईतील तिथे आपण त्या रक्तपिशव्या पोहोचवल्या होत्या. या रक्तदान शिबिरामध्ये आनंदजी अंबानी यांनी मोठा मोठा हातभार उचलला होता आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यावेळी आर्थिक सहाय्य करून सहकार्य केलं होतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींमधून लालबागच्या राजाचं काम आज 91 वर्ष निरंतर चालू आहे, परंतु गेले 15 वर्षाचा काळ जो आहे तो आम्हाला अधिक भावतो आणि त्यामध्ये मंडळाचं काम जास्तीत जास्त प्रमाणे आम्ही उभारलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही विचार करतो आणि आम्ही संपूर्ण कार्यकारिणी जेव्हा आमचं त्यांच्याशी एक वेगळं असं अतूट नातं निर्माण झालेलं आहे, त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साधारण महिनाभरापूर्वी एक विशेष सर्वसाधारण सभा या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती आणि या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मंडळाच्या संपूर्ण कार्यकारिणीने मंडळाचे जुने जाणते सल्लागार आहेत, सन्मान्य सदस्य आहेत, अनेक क्रियाशील कार्यकर्ते आहेत, माजी पदाधिकारी आहेत, हे संपूर्ण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांनी एकमताने आम्ही असा एक निर्णय घेतला की लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे या पुढील वर्षांसाठी माननीय आनंदजी मुकेश अंबानी हे मंडळाचे प्रमुख सल्लागार कार्यकारी समिती या पदावर आम्ही त्यांना विनंती केली राहण्याची आणि हे पद मंडळाने त्यांना सर्वानुमते एकमताने त्यांना आम्ही दिलेलं आहे. तर ही आमच्यासाठी मंडळासाठी आमच्या मंडळासाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं, कारण या पदानंतर एका मोठ्या व्यक्तीचा एका मोठ्या सामाजिक भान असलेल्या व्यक्तीचा सुहृदयी व्यक्तीचा मंडळाला सहभाग लाभणार आहे, मंडळाला सहकार्य लाभणार आहे असं आम्हाला आनंदाने इथे जाहीर करावंसं वाटतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे यावर्षी या कार्यकारी मंडळाने आमच्या संपूर्ण वाडीतील रहिवासी असतील, आमचे कार्यकारी मंडळ असेल, आमचे सल्लागार सन्मान्य असतील, सर्वांमध्ये एका विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही तो ठराव केला आणि तो ठराव संमत करून एकमताने त्यांना आम्ही हे पद त्यांना दिलेलं आहे. त्यांच्या कामाची जी पावती आहे अशा पदामुळे आपण जे म्हणू की अशा पदामुळे कामाची पावती देणं कदाचित ते कमी असेल, परंतु आमच्या सोबत राहणं आणि सामाजिक संस्था असलेलं हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे सामाजिक धार्मिक उत्सवातून सामाजिक कार्याचं ऋणानुबंध अनेक वर्षांपर्यंत जपत राहावं या दृष्टीने त्यांच्याशी असलेले आमचे जे संबंध आहेत, जे आमचे ऋणानुबंध आहेत आणि मंडळाचे जे त्यांचे स्नेहभाव आहेत हे देखील अनंत काळासाठी अनंतजींस बरोबर राहतील असं मला वाटतंय आणि त्या दृष्टीने आजची ही आम्ही मुख्य जी आपली प्रेस कॉन्फरन्स होती माध्यमांसाठी काही विशेष खुलासा आम्हाला करायचा होता तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि यापुढे माननीय आनंदजी मुकेश अंबानी आमच्या या मंडळाच्या प्रमुख सल्लागार कार्यकारी समिती या पदावर राहतील असं आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आणि मंडळाला मोठ्या अभिमानाने मोठ्या आनंदाने आम्हाला सांगावंसं वाटते. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इस साल हमारा ये 91वा साल है और लालबाग का राजा उत्सव मंडल लास्ट 1934 से जो काम हम करते आए हमारा मंडल का यही एक हेतु रहा है कि सामाजिक कार्य जो करना है वो धार्मिक उत्सव के माध्यम से हम सामाजिक कार्य करते हैं. तो आज तक हमने ऐसे बहुत सारे कार्य किए जो वैद्यकीय क्षेत्र में, शैक्षणिक क्षेत्र में, एजुकेशन फील्ड में और सामाजिक सेवा में मंडल का कार्य लास्ट 91 ईयर से चलते आ रहा है और यही कार्य देख के हमारे साथ जब हम लोग कहते हैं कि अंबानी फैमिली के सुपुत्र माननीय आनंद जी मुकेश अंबानी ये हमारे मंडल के साथ लास्ट 15 साल से जुड़े हुए, हमारे मंडल का जो सामाजिक उपक्रम है, मंडल का जो कार्य है उनका उस कार्य में बहुत सारा सहयोग रहा है और उसी कार्य से प्रभावित होकर हमें मंडल में वो हर साल जो भी हमारे मंडल के जो उपक्रम है उसमें उनका पूरा सहयोग रहता है और उसी को उनके जो सहयोग से वो हम बहुत सारे उपक्रम जो है सामाजिक उपक्रम हम कर पाते हैं. इस साल मंडल के जो लालबाग का राजा के वो भाविक है और लालबाग का राजा के दर्शन के लिए हर साल वो यहाँ पे आते हैं. उन्हें लालबाग के राजा के प्रति एक अलग सी श्रद्धा है, एक भावना है जो कि उन्हें यहाँ आके लालबाग राजा का दर्शन लेके उनको एक अलग सा आनंद मिलता है ऐसा हम मानते हैं और इसी कारण वो मंडल में बार बार हमारे यहाँ पे आते हैं, लालबाग का राजा का दर्शन
लेते हैं। और इस साल जैसे वो लालबागका राजा के एक ऐसे भाविक है कि जो भाविक उस भाविक की हम बहुत कदर करते हैं, हम बहुत रिस्पेक्ट करते हैं, तो इस साल उन्होंने लालबागका राजा के लिए एक सोने का मुकुट अर्पण किया है। जिस सोने का मुकुट का जो वेट वजन है वो 20 किलोग्राम है और उसकी जो कीमत है वो करीबन 16 करोड़ रुपए तक जाता है। तो उनकी जो श्रद्धा है, उनकी जो भावना है, उन्होंने लालबाग के राजा के प्रति वो अर्पण की है। दिन ब दिन ये लालबाग के राजा के भाविकों की संख्या बढ़ती है, पर जो हमें आनंद जी अंबानी ने लालबाग के राजा के प्रति जो श्रद्धा दिखाई है वो हमें भी बहुत अच्छा लगता है। बहुत अलग सा भाव हमारे मन में भी उनके प्रति निर्माण हुआ है, तो ये एक बात है। और इसी बात को लेकर ऐसे बहुत सारे उपक्रम है, मंडल की भी एक जैसे रिवाज है, जो मंडल को मदद करते हैं हम उनका भी सम्मान करना चाहते हैं। उनका सम्मान करने के लिए मंडल ने एक कुछ दिन पहले, एक महीना पहले साधारण में विशेष सर्वसाधारण सभा, जिसको स्पेशल एनुअल मीटिंग हम लोग जो बोल सकते हैं, एनुअल जनरल बॉडी मीटिंग, वो हमने यहाँ पे कंडक्ट की थी। और उस मीटिंग में हमारे मंडल के सभी कार्यकारिणी, हमारे जो एक्स में ऑफिस बेयरर्स है, हमारे सलाहकार है, सम्मान्य सदस्य है, हमारे कार्यकर्ता है, हमारे सब कार्यकर्ता उस दिन वो मीटिंग में प्रेजेंट थे। और तभी उस टाइम पे हमने एक निर्णय ले लिया, जो हमारे मंडल के लिए इतना सहयोग करते हमें भी उनका कुछ सम्मान करना चाहिए। और ये सम्मान के तौर पर मंडल ने उनके लिए प्रमुख सलाहकार कार्यकारी समिति, प्रिंसिपल एडवाइजर वर्किंग कमेटी, ये जो हमने एक पोस्ट उनको हमने अर्पण किए, उनको बहाल किए, जो उनको ये पोस्ट देके हमें हमारे मंडल में सभी लोगों को बहुत आनंद हुआ है। और हमें भी ये ऐसा एक महसूस होता है, इतना हमारे देश के, हमारे हिंदुस्तान का गौरव है, ऐसे वो पर्सनैलिटी, ऐसे व्यक्ति आनंद जी हमारे मंडल के साथ जुड़े हैं, उनके साथ हमें काम करने में और ज्यादा हमको एनर्जी मिलेगी, और ज्यादा हमको एक अनुभव मिलेगा, और हम लोग और ज्यादा इस समाज के लिए, इस देश के लिए कुछ ज्यादा काम कर सकते हैं, ऐसा हम मानते हैं। और ऐसे आनंद जी अंबानी जैसे व्यक्ति मंडल में अगर रहते तो हमारे कार्यकर्ताओं को भी एक स्फूर्ति मिलेगी, एक अलग तरह सा इंस्पिरेशन मिलेगा, प्रेरणा मिलेगी। नाही, कसं आहे, जरी लालबागचा राजा हा खऱ्या अर्थाने भाविकांचा राजा आहे, भक्तांचा राजा आहे, ज्या ठिकाणी लालबागचा राजा विराजमान होतो त्या ठिकाणी या भाविकांची जी भाविकांचा महापूर ओसंडून वाहत असतो, येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तो राजा आपल्या दर्शन देत असतो, एक वेगळा आनंद देत असतो। आणि हेच भाविक आहेत त्या लालबागच्या प्रजा, लालबागच्या प्रती, लालबागच्या राजाच्या प्रती जी त्यांची श्रद्धा असते, त्या श्रद्धेपायी ते एक एक वस्तू बाप्पाला अर्पण करत असतात। ह्या ज्या वस्तू आहेत, हे जे लालबागच्या राजाचे जे अलंकार आहेत, हे अलंकार देखील भाविकांनीच असे अर्पण केलेले आहेत। त्याचं मोजमाप करणं मला वाटतं त्याचं रास्त ठरणार नाही, कारण ती भाविकांची श्रद्धा आहे, श्रद्धेचं कोणी मोजमाप करू नये। श्रद्धा ही एक वेगळ्या प्रकारची असते, ती प्रत्येक भाविकाच्या ठाई ठाई असते, त्यामुळे भाविकांनी अर्पण केलेले जे दान आहे किंवा त्यांना असं वाटलं बाप्पाला हे मला सुवर्ण अलंकार द्यायचंय, तर त्याचा त्या अलंकाराची एक आपण वेगळ्या प्रकारे आदर करतो। लालबागच्या राजाची श्रद्धा म्हणून ते बाप्पाला ज्या ठिकाणी ते व्यवस्थित सूट होतं त्या ठिकाणी आम्ही ते परिधान करतो, आणि जेणेकरून त्या भाविकाला देखील एक वेगळं समाधान वाटायला हवं, त्या पद्धतीने ते अलंकार आलेले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण बोलू की गळ्यातील एक मोठा हार आहे, बाजूबंद आहे, कडे आहेत, सोन्याचं जानवं आहे, बिगबळी आहे, एक मोठा असा गळ्यातील दुसरा एक हार आहे, अशा पद्धतीने बाप्पाचा अलंकार आहे, सोनपट्टा आहे, हे सगळे विविध अशा भाविकांनी त्यांच्या श्रद्धेने अर्पण केलेले ते संपूर्ण अलंकार आहेत। आणि मला असं वाटतं की त्या अलंकारामध्ये बाप्पाचं रूप जे आहे ते अतिशय खुलून दिसते, मनमोहक दिसतं, आणि भाविकांची एक श्रद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कालच लालबागच्या राजाचं जे प्रथम दर्शन आपण माध्यमांसाठी आयोजित केलं होतं त्यावेळी ते मुकुट आपण बाप्पाला चढविला होता। रिलायन्सचे डायरेक्टर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर माननीय आनंदजी मुकेश अंबानी यांनी तो मोठ्या भक्तिभावाने तिथे अर्पण केलेला आहे, आणि त्यांच्या मार्फत आलेला हा मुकुट आहे तो काल आपण बाप्पाला आपण परिधान केला होता। त्याचं जे अत्यंत सुरेख नक्षीदार असं जे रूप आहे त्या मुकुटाचं, जो अतिशय आपण पाहिल्यानंतर रूप मनात भरतं, मुकुट देखील एक वेगळ्या प्रकारचा भाव निर्माण करतो, तर ती जी भावना आहे ती खरोखरच आनंदजींची भावना आहे, आणि त्यांनी त्या श्रद्धेने त्या बाप्पाला तिथे अर्पण केलेलं आहे।
त्यामुळे त्या मुकुटामुळे देखील बाप्पाला एक वेगळा तेज आपल्याला आपण अनुभवू शकतो. त्याच्यातून एक वेगळी ऊर्जा आपल्याला दिसते. आपण तो पूर्णपणे अनुभूती घेऊ शकतो असं आम्हाला वाटते. आणि हे जे आता रूप तुम्ही म्हणताय ते उद्या सकाळी ठीक 6 वाजता संपूर्ण आपल्या हिंदू धर्मशास्त्र परंपरेनुसार जेव्हा त्याची पूजा पाठ होईल, प्रतिष्ठापना होईल, त्यानंतर संपूर्ण भाविकांसाठी, जगभरातील भाविकांसाठी हे बाप्पाचं रूप आम्ही लोकांना दाखवण्यास उत्सुक आहोत. सकाळी 6 वाजता त्याचा उद्घाटन सोहळा होईल आणि संपूर्ण जगातील करोडो भाविकांना या लालबागच्या राजाचं दर्शन होईल. त्यांचं गृहमंत्री साहेब जे आहेत, आपल्या हिंदुस्थानचे गृहमंत्री माननीय अमित जी शाह, दरवर्षी अनेक वर्षांपासून लालबागच्या राजा मंडळाशी त्यांचे संबंध आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे ते मंडळाला दरवर्षी येऊन भेट देत असतात. त्यांचं दरवर्षीचं जे जे प्रोग्राम आहे हा माननीय पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून आम्हाला कळवला जातो. त्याप्रमाणे त्यांची तयारी असते आणि याही वर्षी त्यांचं तसं तयारी असेल तर निश्चितच त्याची संपूर्ण माननीय पोलीस आयुक्त मुंबई शहर, त्यानंतर आपलं संपूर्ण बाकीचे इतर यंत्रणा ज्या आहेत सरकारी, त्या यंत्रणांच्या माध्यमातून त्यांची व्हिजिट या ठिकाणी होईल. आणि ते अनेक वर्षांपासून कुटुंबियांसहित लालबागच्या राजाच्या मोठ्या भक्तिभावाने दर्शनाला येत असतात. त्यांची एक वेगळी श्रद्धा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितच कळेल त्यांची व्हिजिट कधी आहे ते. जो सुवर्ण मुकुट आज आपण पाहतो हे खरे संपूर्ण रिलायन्स इंडस्ट्रीचे जे सुवर्णकार आहेत त्यांनीच तो घडवलेला आहे. आणि त्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम जे आपण पाहता तिथे, जे लालबागच्या राजाचा जो पूर्वीचा म्हणजे ऍक्च्युअल जो मुकुट आहे त्या पद्धतीनं त्याची पूर्णपणे घडणावळ आहे. आणि त्या पद्धतीने अधिक त्याला आकर्षक बनवण्यासाठी त्या कलाकारांनी, त्या कारागिरांनी त्यामध्ये पूर्णपणे मेहनत घेतलेली दिसते. आणि तो एक वेगळ्या प्रकारचाच आता मुकुट आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्याखुऱ्या सोन्याचा मुकुट असताना त्याचं तेज हे आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि बाप्पाजी या पद्धतीने जे घडवलेलं आहे ते संपूर्ण रिलायन्स इंडस्ट्रीचे कलाकार आहेत, सुवर्णकार आहेत, त्यांच्या माध्यमातून तो घडवण्यात आलेला आहे. आता जर बाप्पाचं मुकुट माननीय आनंदजी अंबानी यांनी अर्पण केलेला मुकुट साधारण 20 किलोचा आहे आणि इतर जे नॉर्मल मंडळ म्हणजे आपले बाप्पाचे सुवर्ण अलंकार आहेत हे साधारण 9 किलोच्या आसपास आहेत. त्यामुळे संपूर्ण बाप्पाचे जे सुवर्ण अलंकार आहेत ते आता या क्षणाला आपण म्हणू शकतो की साधारण 28 ते 29 किलो वजनाचे आहेत. जैसे माननीय होम मिनिस्टर मुंबई में आते हैं, लालबाग के राजा के दर्शन के लिए और भी उनके सारे प्रोग्राम होते हैं, जो पुलिस प्रशासन हमें गाइड करती है उसी हिसाब से सब प्रिकॉशंस लिया जाता है. हमारे कार्यकर्ताओं को जो हम लोग सूचना देती है उनके तरफ से जो आते हैं वो सूचना हम वैसे के वैसे फॉलो करते हैं. यहाँ पे किसी भी प्रकार की अनुचित घटना न हो इसलिए हम लोग भी, हमारे सब कार्यकर्ता दिन रात उसके लिए हम लोग तैयार है और वो सब प्रिकॉशन हम लोग लेते हैं. वो अभी पुलिस प्रशासन से आपको भी आएगा मैसेज, हमें भी आएगा, तो उस दिन हो जाएगा. 11 दिनों का शेड्यूल क्या होता है? कितने होने वाले हम लोग अभी कह नहीं सकते बिकॉज ये जो हमारा लालबाग का राजा के दर्शन के लिए पूरे हिंदुस्तान से वीवीआईपी आते हैं, देश के बाहर से भी बहुत सारे प्रोटोकॉल यहाँ पे आते हैं, तो उसकी संख्या कोई हम लोग निश्चित नहीं कर सकते. बट जो वीआईपी आते हैं उनका दर्शन अच्छे से करना चाहिए, ये हमारे मंडल का कार्यकर्ता का पहला कर्तव्य है. आमच्याकडे काय नोटिफिकेशन आहे, कदाचित आपल्याकडे असू शकेल. आले तर ती एक मोठी भाग्याची गोष्ट असेल आमच्यासाठी. पंतप्रधान देशाचे येणे ही वेगळी वेगळा आदर आहे आमच्यासाठी पण आणि आमच्या मंडळासाठी पण निश्चितच. निमंत्रण सगळ्या म्हणजे आपण सगळ्या भाविकांना ओपन निमंत्रण असतं की आपण बाप्पाच्या दर्शनाला यायला हवं. तुमच्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत दर्शनासाठी.
जी सर, अभी मैं ये सीधा मैं कह सकता हूँ उनकी मनोकामना तो देखो हमारे ऐसा है कि उनकी श्रद्धा है। हम लोग ये पहले देखते कि भाविक जो आते हैं उनकी श्रद्धा है। माननीय आनंद जी अंबानी 15 साल से लालबाग राजा मंडल से जुड़े हुए, तो उनकी एक अलग सी श्रद्धा है। जैसे वो पहले साल आए हैं, उनको उन्होंने लालबाग राजा का आशीर्वाद दिया, मंडल के साथ हमारे जुड़ गए और बार बार वो आते रहे। तो आज तक जो जितने बार आते हैं हमें ऐसा लगता है कि उनकी श्रद्धा है और श्रद्धा अलग सी श्रद्धा है। हम लोग उनकी श्रद्धा देख के बहुत प्रभावित होते हैं। हमारे लालबाग राजा के लिए इतने बड़ी व्यक्ति आते हैं, हमारे लिए भी सौभाग्य की बात है, हमारे मंडल के लिए सौभाग्य की बात है। और बाप्पा दर्शन तो सबको एक साथ आशीर्वाद देता है। वो थैंक यू, धन्यवाद। लालबागच्या राजाचा विजय असो, गणपती बाप्पा ओरिया। सर्व माध्यमांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो आणि मराठी या कार्यक्रम ते संपल्याचे जाहीर करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।